नमस्कार मी सृष्टी गीते डिजिटल प्रभात मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत महिलांनी सर्वांसाठी चालवलेली बँक अर्थात भगिनी निवेदिता सहकारी बँक सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण करते आणि याच निमित्ताने आपण भगिनी निवेदिता सहकारी बँकेशी आजपर्यंतची वाटचाल आणि भविष्यातील त्यांच्या योजना याविषयी जाणून घेतलंय सव्वा दोन लाखांच्या ठेवींपासून नऊशे कोटींच्या ठेवीपर्यंतचा त्यांचा प्रवास या प्रवासादरम्यान बँकिंग क्षेत्रात कार्यरत असताना छोट कर्ज घेऊन छोटे मोठे उद्योग करून छोट्या कर्जधारकांना आर्थिक पाठबळ देणारी अशी बँक म्हणून सर्व समावेशक ओळख कायम ठेवण्याचं दाखवलेलं कसब याविषयी आपण बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता देशपांडे मॅडम यांच्याकडून माहिती जाणून घेणार आहोत नमस्कार मॅडम तुमचं स्वागत आहे डिजिटल प्रभात मध्ये धन्यवाद मॅडम माझा पहिलाच प्रश्न असा आहे की भगिनी निवेदिदा सहकारी बँक तिच्या वैशिष्ट्यपूर्ण कार्यसंस्कृतीसाठी ओळखली जाते तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल बँकेची स्थापना मार्च रोजी झाली त्याआधी तुम्ही म्हणालात तसं एकोणीसशे त्र्याहत्तर पासून ही बँक सुरू करण्याच्या दृष्टीने जे काम चाललं होतं ते आमचे बँकेचे संस्थापक चार्टर्ड अकाउंटंट विवेक गणेश दाढे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी मीनाक्षीताई दाढे यांनी विचार करून त्या पद्धतीने कामकाज सुरू केलं होतं एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये मध्ये छोट्या छोट्या लोकांना जेव्हा कुठल्याही पैशांची गरज पडते तेव्हा काय असतं की पहिल्यांदा ते, ते लोक पटकन मिळणारे पैसे आणि कागदपत्रांचा फार त्रास होणार नाही अशा हिशोबाने आणि हे अजूनही चालू आहे पण पन्नास वर्षापूर्वी त्याची जास्त ग्रॅव्हिटी होती असं आपण म्हणूयात तर तेव्हा ते लोक सावकारांकडे जायचे मग सावकार त्यांना त्या पैशांवरती मोठ्या प्रमाणामध्ये व्याजाची वसुली करायचे आणि या लोकांचं कधी मुद्दल फिटायचं नाही मग घरातली भांडी कुंडी असतील फर्निचर असेल आणि काही गोष्टी त्यांच्या तारण ठेवून त्यांनी सावकारांकडनं वारेमाप व्याजाने पैसे घेतलेले त्यांना स्वतःचे पैसे बाजूला टाकून आपण काही करू शकतो ह्या गोष्टींची ओळखही नाही असे बरेचसे लोक त्यावेळेला समाजामध्ये होते त्यांच्यासाठी आपण काहीतरी कार्य केलं पाहिजे बँक सुरू केली पाहिजे आणि त्यांची आर्थिक साक्षरता आणि आर्थिक गरज भागवली पाहिजे या उद्देशाने बँकेची सुरुवात झाली त्याच्यामध्ये बँकेची कार्यसंस्कृती म्हणून तुम्ही जेव्हा म्हणता तेव्हा स्थापनेपासूनच आमच्याकडे आमच्या तेव्हाच्या संस्थापक संचालकांनी एक आमच्या सगळ्यांमध्ये एक बीज रुजवलेलं आहे की जे करू काम ते चोख करायचं जे करू ते खातेदारांच्या सोयीसाठी करायचं खातेदारांची सर्व्हिस चांगली द्यायची पण ही खातेदारांना चांगली सर्व्हिस देत असताना कुठल्याही नियमांचं उल्लंघन करून काही करायचं नाही जे करू जे आपल्याला नियमावली आमचे जे, जे कोण रेग्युलेटर्स आहेत आमचं सहकार खातं असेल रिझर्व्ह बँक असेल त्यांनी जे आपल्याला नियमावली घालून दिलेली आहे त्या चौकटीत करायचं चौ। आणि अत्यंत काटेकोरपणे कागदपत्रांची जमवाजमव म्हणा अंमलबजावणी म्हणा ही करण्याची संस्कृती आमच्याकडे पहिल्यापासूनची आहे आणि हे करत असताना छोट्या खातेदारांना जर अडचणी आल्या आता कागदपत्रांची पूर्तता तर करायला पाहिजे पण त्या लोकांकडे नाहीत मग तेव्हा बँकेचा रोल इथे सामाजिक दृष्टिकोनातनं महत्वाचा आला तो म्हणजे असं की त्या लोकांना साक्षर करणं आर्थिक साक्षरता जी म्हणतो ती आज आपण पन्नास वर्षापूर्वीची इमॅजिन पण करू शकणार नाही की त्याला तेव्हा काय लेवलवरती आपल्याला जाऊन करायला लागले छोट्या छोट्या गोष्टी कळत नसतील लोकांना तर ते समजावून सांगणं त्याच्याबद्दलचे त्याच्यातले धोके आणि बँकेमध्ये अकाउंट उघडून बँकेकडनं कर्ज कर घेऊन काय फायदे होतील हे आधी सांगून मग त्याप्रमाणे त्याची अंमलबजावणी कस्टमर सर्व्हिस तर नक्की येते की लोकांना कोणताही त्रास होणार नाही आपल्याकडनं जी सेवा दिली जाईल ती विनाश दिली जाईल लोकांना पुन्हा पुन्हा हेलपाटे घालायला लागू नयेत त्यांना त्रास होणे याचा विचार करून अशा प्रकारची सेवा देण्याचं काम करणं या संस्कृतीमध्ये आमच्या पहिल्यापासून आहे आणि मी म्हंटल परत तसं की चोख गोष्टी करण्याचा कल तसंच आमच्या संस्थापकांनी आमच्यामध्ये एक गोष्ट रुजवलेली आहे की संस्था खूप महत्वाची व्यक्ती नाही व्यक्तीपेक्षा संस्था मोठी आहे त्याच्यामुळे आमच्या सर्व संचालक मंडळ आणि स्टाफ आमचा जो आहे त्या सगळ्यांना अगदी आमच्या संचालक मंडळातल्या चेअरमन पासून ते आमच्या सिक्युरिटी पासून प्रत्येकाला बँकेबद्दल नितांत प्रेम आहे अतिशय बँकेवरती ह्या प्रेमामुळे अनेक कामं चांगल्या पद्धतीने होतात त्याचं कारण संस्था ही मातृस्थानी मानतो आम्ही आमच्या दृष्टीने संस्था ही आमची मातृदेवता आपण जसं म्हणतो तशी आहे आणि अपार श्रद्धा कामावरती आहे सगळ्यांची कष्ट करण्याची तयारी जी आहे ती रुजवली गेली आहे कार्यसंस्कृतीमध्ये एकोणीसशे चौऱ्याहत्तर पासून आणि तीच आपली परंपरा पुढे नेण्याचा आमच्या सगळ्या सगळ्या सेवकांना आणि आमचे अधिकारी वर्ग आम्ही प्रयत्न करत आहोत अगदीच मॅडम आणि जसं आता तुम्ही म्हणालात की पन्नास वर्षा आधीची जी सिच्युएशन होती ती विचार करण्या पलीकडचीच कर आहे मॅडम बँकिंग क्षेत्रात कार्यरत असताना भगिनी निवेदिता सहकारी बँक छोटे कर्ज काढून छोटे मोठे उद्योग करून छोट्या कर्जधारकांना आर्थिक पाठबळ देणारी बँक अशी सर्व समावेशक ओळख बँकेने कायम ठेवली आहे तर याबद्दल तुम्ही काय सांगाल याबद्दल सांगायचं म्हणजे असं आहे की छोट्या कर्जदारांना आपण जेव्हा मदत करतो तेव्हा त्यांना त्यांना ही डॉक्युमेंटेशनची अडचण खूप असते कागदपत्र द्यायची त्याच्यामुळे ते, ते लोक सावकारांकडे जाण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर असते तर त्यांना हे डॉक्युमेंटेशन समजावून सांगून त्यांना थोडक्यामध्ये त्याच्यातलं प्रशिक्षण देऊन आम्ही वेळोवेळी त्यांची डॉक्युमेंट आपण पूर्ण करून घेणं डॉक्युमेंट फॉर्म भरून घेणं या सगळ्या गोष्टींचा आधार त्यांना देऊन मग त्याच्यातून आम्ही हा ग्राहक वर्ग आमचा वाढवला आज आमच्याकडे असे अनेक ग्राहक आहेत की जे सांगत आहेत की आम्ही तुमच्याकडनं पन्नास हजाराचं सा कर्ज घेतलं आणि आमच्या आज मोठ्या मोठ्या जागा झालेल्या आहेत आमच्या मोठ्या मोठ्या इमारती झालेल्या आहेत की ज्याच्यातनं आम्ही पुढे आज भाड्यातनं उत्पन्न मिळवतोय रिटायर झाल्यानंतर म्हणजे पन्नास हजाराचं सा कर्ज घ्यायचं भरायचं त्याच्यानंतर वाढत वाढत त्या रक्कम वाढत गेल्या म्हणजे अशा प्रकारचे हे समाधानी ग्राहक आहेत आणि ज्यांचा बँकेवरती विश्वास आहे त्याच्यामध्ये दोन गोष्टी येतात एक म्हणजे कस्टमर सर्व्हिस आणि दुसरी गोष्ट म्हणजे बँकेवरती असलेला विश्वास ट्रान्सपरंटली काम करतो आम्ही तेव्हा आम्हाला असं लक्षात येतं की लोक पण विश्वासाने म्हणजे जेव्हा आम्हाला असं विचारलं जातं की तुमचं एनपीए कमी आहे त्याच्यामध्ये असं आहे की आम्ही ज्या विश्वासाने लोकांना पैसे देतो किंवा त्यांना जे समजून घेऊन देतो आणि पारदर्शीपणे व्यवहार करतो त्याच्यामुळे पण तो त्याचाही एक रिझल्ट म्हणून आम्हाला तो रिकव्हरी आमची चांगली झाली असं लक्षात येतंच आणि मॅडम जर आपण पाहिलं तर सर्वच क्षेत्रात कॉम्पिटिशन हे वाढते बँकिंग क्षेत्रातही बऱ्याच पडत आहेत बँका आपले ग्राहक टिकवून ठेवण्यासाठी किंवा नवीन ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अत्याधुनिक सुविधांचा म्हणजे अवलंब करत असतात तर भगिनी निवेदिता सहकारी बँक कुठल्या आधुनिक पद्धतींचा अवलंब करते किंवा वापर करते आपले ग्राहक टिकवून ठेवण्यासाठी आता आमच्याकडे ग्राहकांना देण्यासाठी ज्या सुविधा उपलब्ध आहेत सगळ्याच बँकांना रिझर्व्ह बँकेने सीबीएस कंपल्सरी केलं त्याच्यामुळे सगळ्या जेव्हा त्यांनी सांगितलं होतं दोन हजार चौदा पर्यंत करायची होती तोपर्यंत आपल्या सगळ्या ब्रांचेस त्याच्याही आधी म्हणजे की ए ब्रांच बँकिंग तेव्हापासून आमचं चालू आहे दोन हजार दहा पासून मग सीबीएस झाल्यानंतर सगळ्या शाखा एकमेकांशी जोडल्या गे गेल्या त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा आपण वापर करत हो। आहोत आणि ग्राहकांना देण्याच्या सोयींमध्ये आता आपल्या बँकेचा डायरेक्ट आम्ही आर टी मेंबर आहोत सगळ्यात आत्ता पॉप्युलर असलेल्या युपीआय म्हणजे ज्याला आपण जी पे फोनपे याच्यामार्फत आपण जे सगळे लोक आता व्यवहार करत आहेत यंग जनरेशन असतील ग्रामीण भागातले असतील शहरी भागातले असतील सगळ्यांना त्या ची गरज आहे आणि ती आपली सुविधा सुरू होऊन म्हणजे बँकेच्या दृष्टीने कोविड प्री कोविड मध्ये ते गेलं तर कोविड सुरू व्हायच्या आधी आमच्याकडे आम्ही युपीआय लॉन्च केला असल्यामुळे कोविडच्या काळामध्ये लोकांना त्याचा खूप फायदा झाला आणि युपीआयच्या मार्फत हे व्यवहार केले आमचं मोबाईल बँकिंग आहे ई कॉम आहे पॉस आहे ही मशीन्स पण आम्ही लोकांना आमच्या खातेदारांना पण दिलेली आहेत त्यांच्याकडे ते मशीन बसून पॉसची ट्रान्झॅक्शन्स करू शकतात आणि भविष्यामध्ये आमच्या संचालक मंडळाचा आता इंटरनेट बँकिंग करण्याचा मानस असल्यामुळे आम्ही त्या दृष्टीने त्याच्या संदर्भातील ज्या परवानग्या लागतात त्याची कार्यवाही केलेली आणि मॅडम भगिनी निवेदिता सहकारी बँकेची ओळख चिकित्सक बँक अशी आहे त्या तर त्याबद्दल काय खरं सांगायचं तर चिकित्सक या दृष्टीने आहे की मगाशी मी तुम्हाला म्हणलं तसं कुठलेही जे नियम आहेत कायदे आहेत त्याचं तंतोतंत पालन करण्याची बँकेची संस्कृती आहे बँकेमध्ये होणारे आलेली कुठलीही सर्क्युलर्स असतील तर ती आपण चाली चालीवर विचार करत नाही त्याचा त्याच्यामध्ये आमच्या संचालक मंडळाचा पण हा असा आग्रह असतो की त्याच्यातले बारकावे समजून घेऊन त्याचा योग्य रीतीने अंमलबजावणी का नाही मग हे करत असताना आपल्याला त्याच्यामध्ये होणारी आमची ऑडिट्स असतील इन्स्पेक्शन असतील त्याचा सुद्धा आम्ही विचार करत आम्ही डॉक्युमेंटेशन पूर्ण करून घेतो त्याच्यातला एक भाग आम्ही असा समजतो की आमचे ग्राहक असतात आता समजा गृहित जरा की डॉक्युमेंटेशनच्या बाबतीत आम्ही थोडीशी जर का काही गोष्टी सोडून द्यायच्या आणि कमी डॉक्युमेंटेशन मध्ये काम केलं तरी शेवटी बँकेला ज्या काही त्याची पूर्तता करणं गरजेचं असतं त्याच्यासाठी पुनश्च आम्ही त्या खातेदारांच्या मागे लागणं त्यांच्याकडनं ती पूर्तता करून घेण्यापेक्षा आम्ही सुरुवातीलाच ती पूर्ण करून घेतो आणि त्याच्यामध्ये त्या खातेदारांचा पण आमच्या वेळ वाचतो की नंतर आम्ही मागे लागायचं त्यांच्या आणि त्यांना म्हणायचं हे करून घ्या कारण हे आता जसं जसं आपल्या सगळ्याच फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स असतील किंवा इतर कोणी असतील त्यांना ह्या सगळ्या गोष्टी करणं आवश्यकच आहे डॉक्युमेंटेशन मध्ये कुठे आता आपल्याला त्याच्यात मुभा नाहीये की अमुक अमुक गोष्टी घेऊ नयेत आणि अमुक अमुक गोष्टी घ्याव्यात उदाहरणार्थ केवायसी सारखं असेल तर केवायसी पूर्ण करणं आपल्याला सगळ्यांना बंधनकारक म्हणजे <laughs> बँकाच नाही <laughs> <laughs> <दौक्या नहीं जाले, laughs> तर आज अनेक ठिकाणी <laughs> आपल्याला ह्या सगळ्या डॉक्युमेंटची गरज असते मग या सगळ्या गोष्टींमध्ये बारकावे समजून घेऊन कारण असं लक्षात येतं की काही गोष्टी काही लोकांनी जरा थोड्याशा डॉक्युमेंटेशनची चिकित्सा न केल्यामुळे आलेल्या अडचणी ज्या आहेत त्यांना त्याच्यातनं येणारे धोके आहेत त्याची माहिती आपल्याला झाली आहे तर आपण ज्याला आधीच काळजी घेणं ज्याला म्हणतो की हे पुढे होऊ नये म्हणून काळजी घेणं अच्छा तर तशी आहे चिकित्सक वृत्ती आहे आमची पण त्याच्यामुळे आमचे काही ग्राहक आम्हाला अशीही कॉम्प्लिमेंट देतात की तुम्ही आम्हाला ही डॉक्युमेंट मागता म्हणून आमची काही डॉक्युमेंट पूर्ण होतात आणि आम्हालाही आमचं हे डॉक्युमेंटेशन अशा पद्धतीने करायची सवय लागली आहे त्याचा फायदा आम्हाला आमच्या व्यवसायातही झालाय अशाही अनेक आम्हाला प्रतिक्रिया लोकांकडनं पॉझिटिव्हली मिळतात पहिल्यांदा कदाचित हे डॉक्युमेंटेशनच्या बाबीत बाबतीत किंवा चिकित्सक आमचा जो वृत्ती आहे त्याच्या बाबतीत थोडंसं त्याच्याबद्दल लोकांना जरी काही तक्रार असली तरी आम्हाला हे लक्षात येतं की कालांतराने त्याचे फायदे लोकांना लक्षात येतात आणि आम्हाला आमची संस्था म्हणूनही येतात की आम्हाला त्याचे फायदे कसे झालेत आमचा जो गव्हर्नन्स आपण त्याला म्हणतो तो चांगल्या पद्धतीने ठेवण्याचे फायदे निश्चितपणे लक्षात येतात आम्हाला आणि खातेदारांनाही त्याचे फायदे मिळतात मॅडम तुमचा अमूल्य वेळ देऊन तुम्ही डिजिटल प्रेक्षकांना महिलांनी या सहकारी बँकेची माहिती दिली यासाठी तुमचे खूप खूप आभार मॅडम देशातील सहकारी चळवळीत महाराष्ट्र राज्य हे अग्रेसर आहे देशातील एका भागात सुरू झालेली सहकारी चळवळ सुद्धा संपूर्ण राष्ट्राचं स्वरूप बदलते असं डॉक्टर धनंजय गाडगिळ यांनी म्हटलं होतं भगिनी निवेदिता सहकारी बँकेचा प्रवास अर्थकारणापासून दूर राहिलेल्या किंवा दूर ठेवण्यात आलेल्या महिलांनी अर्थकारण केवळ हातातच घेतलं नाहीये तर ते यशस्वीरित्या सांभाळून आणि वाढवून दाखवले भगिनी निवेदिता सहकारी बँकेच्या पुढील वाटचालीस दैनिक प्रभातच्या खूप खूप शुभेच्छा